इयत्ता पहिली ते नववीच्या वर्गांसाठी ऑनलाईन शिक्षणाचा प्लॅटफॉर्म म्हणजेच edu.vopa.in. या प्लॅटफॉर्मवरती आपली नोंदणी कशी करायची, आपले शिक्षण चालू कसे ठेवायचे ते आत्ता आपण या डेमो व्हिडिओमध्ये बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मोबाईलमध्ये क्रोम किंवा इतर कुठलाही इंटरनेट ब्राउझर उघडा. हे इंटरनेट ब्राउझर उघडल्यानंतर वरच्या पट्टीमध्ये म्हणजेच ॲड्रेस बारमध्ये edu.vopa.in ही वेबसाईट टाईप करा व सर्च करा. अशा पद्धतीने वोपाची विस्कूल या प्रोजेक्टची ही वेबसाईट ओपन होईल. या वेबसाईटवरती नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना पहिली ते नववी किंवा अगदी पहिली ते दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम घेता येईल. ही वेबसाईट वापरण्यासाठी, हा शैक्षणिक प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. तर ही नोंदणी कशी करायची ते आपण बघूया. जर तुम्ही व्यक्तिगत नोंदणी करत असाल, एक विद्यार्थी म्हणून किंवा शिक्षक म्हणून नोंदणी करत असाल, तर यासाठी इथे विद्यार्थी किंवा शिक्षक नोंदणी अशा पद्धतीचं एक बटन दिलेलं आहे. जर तुम्हाला आपल्या शाळेसाठी, शाळेतील बहुतांश विद्यार्थ्यांसाठी, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी नोंदणी करायची असेल, तर शाळा नोंदणी हा पर्याय दिलेला आहे. आणि जर आपले एखादी शिकवणी असेल, ट्युशन क्लास असेल किंवा सामाजिक संस्था असेल, आपण सामाजिक कार्यकर्ते असाल आणि आपल्या भागातील विद्यार्थ्यांसाठी जर तुम्हाला हे हवं असेल, तर तिसरा पर्याय दिलेला आहे. आपण आता विद्यार्थी किंवा एखादा शिक्षक कशी नोंदणी करतो ते बघूया. विद्यार्थी किंवा शिक्षक नोंदणीवरती मी क्लिक करतो. अशा पद्धतीने एक फॉर्म तुमच्या समोर डिस्प्ले होईल. हा फॉर्म भरल्यानंतर विस्कूल प्लॅटफॉर्मवरती तुमचं अकाउंट क्रिएट होईल आणि त्या अकाउंटचा लॉग इन आय डी पासवर्ड वापरून तुम्ही प्लॅटफॉर्मच्या मध्ये जाऊ शकता. आत्ता आपण याच्यामध्ये एक सॅम्पल अकाउंट क्रिएट करून बघूया. सॅम्पल 002. सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने परत एकदा ही स्क्रीन तुमच्या समोर ओपन होईल. तर तुम्ही ज्या ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून रजिस्टर केलेला आहे तो आता इथे आपल्याला लिहायचा आहे. आता लॉग इन बटनावर क्लिक करायचे. अशा पद्धतीने आपल्याला लॉग इन झाल्यावरती ही स्क्रीन दिसेल. इथे गेल्यानंतर आपण मेनूमध्ये जर गेलो तर इथे डॅशबोर्ड नावाचा ऑप्शन आहे. डॅशबोर्ड ऑप्शनमध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रीन दिसेल. इथे या प्लॅटफॉर्मवरती तो वापरण्यासाठी लागणारा सबस्क्रिप्शन पिरियड म्हणजेच किती कालावधीसाठी तुम्हाला तो वापरायचा आहे आणि त्यानुसार किती फीस भरायला लागेल याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला इथे वाचता येईल. उदाहरणार्थ समजा मी इथे सबस्क्रिप्शन पिरियड 6 महिने असा चूज केला तर 6 महिन्यांसाठी 810 रुपये सबस्क्रिप्शन फीस त्याची असणार आहे अशा पद्धतीने लिहून येईल. किंवा मी 4 महिने सिलेक्ट केलं तर 600 रुपये असं त्याच्यामध्ये लिहून येईल. सध्या हे 3 ऑप्शन आहेत, 4 महिने, 6 महिने, 10 महिने. जर तुम्ही 6 महिने सिलेक्ट केलं तर तुम्हाला 10% सूट मिळते फीसमध्ये. जर 10 महिने सिलेक्ट केलं असेल तर 15% फीसमध्ये सूट मिळते. तर हे 4 महिने सिलेक्ट केल्यानंतर मी सबमिटचं बटन दाबलं आणि त्यानंतर खाली जाऊन इथे बँकेचे अकाउंट डिटेल दिलेले आहेत किंवा इथे पे नाव नावाचं बटन देखील दिलेलं आहे. या दोन्हीपैकी एका मेथडने तुम्ही पेमेंट करू शकता. जर तुम्ही पे नाव या बटणावरती जर क्लिक केलं तर वेगवेगळे पेमेंटचे ऑप्शन तुम्हाला रिझर्वपेच्या थ्रू दिसतील. आपल्या कुठल्याही बँकेचं ATM कार्ड, डेबिट कार्ड किंवा गुगल पे, तुमच्याकडे असलेला तुमचा UPIचं कुठलंही ॲप, याच्या माध्यमातून देखील तुम्ही पेमेंट करू शकता. इंटरनेट बँकिंगचा उपयोग करून देखील तुम्ही हे पेमेंट करू शकता. हे पेमेंट केल्यानंतर जो तुम्हाला ट्रान्झॅक्शन आय डीचा मेसेज येतो त्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तो स्क्रीनशॉट तुम्हाला आपल्या डॅशबोर्डमध्ये अपलोड करायचा आहे. तो अपलोड करून सबमिट केला की तुम्हाला
अशा पद्धतीने एक सक्सेसफुल झाल्याचा मेसेज येईल आणि 24 तासामध्ये तुमचा अकाउंट सुरू होईल आणि मग तुम्ही आपल्या इयत्तेचा सगळा कंटेंट, सगळा एज्युकेशन कंटेंट एका जागेवरती बघू शकता.